दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा. काळा दिवस म्हणून जासईच्या भूमिपुत्रांनी फलक हातात घेत घोषणा देऊन निषेध वर्तवला आहे. आज सिडकोच्या स्थापना दिनानिमित्त अनेक गावागावात या सिडकोचा निषेध करत काळा दिवस म्हणून व्यक्त केला आहे. ऍडव्होकेट सुरेश ठाकूर यांच्यासह अनेक भूमिपुत्र एकत्र येऊन जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा अनेक घोषणा देत सिडकोचा निषेध करत आहेत. आंदोलन आम्ही जाहीर केलंय. आज 95 गावावर आणि या रायगड ठाण्यावर सिडकोनी जो काही अन्याय केलाय, भ्रष्टाचार केलाय, लोकांची फसवणूक केली, आज लोक जागरूक झालीत. 95 गावातला पूर्णपणे शेतकरी, रायगड ठाण्यामधला शेतकरी पेटून उठलेला आहे. गावोगावी आणि घरोघरी आज आंदोलन चालू आहेत. हा या शासनाला इशारा आहे, ह्या लक्षवेधी इशारा आहे. जर वेळीच या शासनाने दखल घेतली नाही आणि सिडकोला जर बरखास्त केली नाही तर येणाऱ्या काळात भव्य दिव्य असा जसा 1984 साली आंदोलन झालं होतं, गौरवशाली आणि शौर्यशाली आम्ही हुतात्मा पत्करलं होतं, तशा प्रकारचं आंदोलन होण्यासाठी वेळ लागणार नाही. 1984 लढा पुन्हा आम्ही लढू आणि पुन्हा सिडको बरखास्त करून टाकू, या ठिकाणी एवढं जाहीर करतोय. धन्यवाद. पद्धतीने फसवण्याच्या उद्देशाने संमतीपत्र घेऊनची प्रक्रिया करण्याचं काम वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे, त्याला सक्त विरोध आहे. अनेक गोष्टी आहेत या ठिकाणी, आता वेळ नाही आहे तेवढ्या सगळ्या सांगण्याचं. पण 50-51 वर्षामध्ये या ठिकाणी सिडकोनी जे काही चुकीची कामं केली आहेत त्याच्यावरती आता सिंहावलोकन सिडकोनी करावं आणि ह्या मागणीसाठी आणि प्रकल्पग्रस्तांचं भलं करताना आलं तर निदान भविष्य काळामध्ये अधिक शेतकऱ्यांचं बुरं करू नये या मागणीसाठी या ठिकाणी आजचं हा एक उदाहरण सिडकोनी हे डोळ्यासमोर ठेवावं की आज हा फक्त ही सुरुवात आहे आणि भविष्यामध्ये फार मोठं आंदोलन शेतकऱ्यांचं उभं राहील आणि ती वेळ शेतकऱ्यांची आंदोलन करण्याची सिडकोने आणू नये. शासनाने यामध्ये हस्तक्षेप करावा आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना योग्य असा न्याय द्यावा या मागणीसाठी आंदोलन आहे. धन्यवाद. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो.